येवकार, हांव समीप नार्वेकार। सुरवेक पळोवयाच्यो हेडलाईन्स। विधानसभा वेंचणुकेचो आयलो निकाल, गोंयांत कंबळाक परतून अच्छे बीन। भाजपाक 20 जाल्यार काँग्रेस आनी गोवा फॉरवर्ड युतीक 12 जागे, मोगपाचे 2, आपाचे 2 आनी आरजीक 1 सीट। 3 अपक्षांकय आयलां म्हत्व। भाजपाच्या पदरांत कांय नवे चेहरे, अपक्षांचो मेळ सांगात। भाजपाच्या कमळ दळांत बसले अपक्ष उमेदवार, सरकार घडोवपाचो मार्ग मेकळो। राज्यपालाक मेळून करतलो सत्ता स्थापनेचो दावो, सांगले प्रमोद सावंतान। हेर राज्यांचे आयले निकाल, कही खुशी कही गम। 5 राज्यांत भाजपाचो बावटो, पंजाबचो गड आपाच्या ताब्यात। दोतोर प्रमोद सावंत परतून जाव येता गोंयचो मुख्यमंत्री। आनी आताच्यो कोंकणी खबरो विस्तारान। 10 मार्च गोंयच्या राजकारणातलो म्हत्वाचो दीस आयज उलगलो। कोण जिखतलो हो सस्पेन्स आतां सोंपला। भाजपाक 20 जागे, काँग्रेस आनी गोवा फॉरवर्डाचे युतीक 12 सिटां, मोगोपाक 2 जागे, आपाचे 2 जाण आरजीचो एकलो, जाल्यार 3 अपक्ष वेंचून येल्यात। उत्तर गोंयांत भाजपाक 10 सिटां मेळ्यात। पेडणे, थिवी, म्हापसा, पर्वरी, पणजे, ताळगांव, मये, साखळी, पर्ये, वाळपय ह्या जाग्यांचेर भाजपाचे उमेदवार जैतिवंत जाल्यात। जाल्यार काँग्रेसीन फकत 6 जागे राखल्यात। हळडणा, शिवोली, कळंगूट, साळगांव, सांताक्रूज आनी कुमारजुव्या काँग्रेसीचे उमेदवार जैतिवंत जाल्यात। मगोपाचो एकच आमदार उत्तर गोंयच्या मांद्रे मतदारसंघात वेंचून येयला। जाल्यार दिवचल मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार वेंचून येयला। नवो पक्ष रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचो एकूच उमेदवार सांत आंद्रेत वेंचून आयला। जे इश्यूज आशिले 3 लिनियर प्रोजेक्ट्स किंवा ज्या अर्थी गोयकारांनी भारतीय जनता पार्टीक बहुमत दिला, त्या अर्थी भारतीय जनता पार्टी जी काम आम्ही जसे म्हणतात की एक राष्ट्रीय धोरण घेऊन जे काम करता, ओके, ते काम गोय फुडें व्हरपाचे काम जे करता हे लोकांनी मान्य केल्ले आसा। आम्ही पळोवपाक जाय की ज्या पद्दतीन खंयचे आय एम नॉट गोईंग टॉकिंग अबाउट अ लिनियर प्रोजेक्ट, बट आफ्टर ऑल म्हणजे जेव्हा आमच्या सरकारान 3 वर्षां काम केलं, त्या कारणान 20 म्हणजे 22 मेळटले आसले, 20 उरले तरी आम्ही, ओके, त्या काम केलं, म्हणजे सपोर्ट केला सरकारान। विरोधी पक्षांनी जो प्रयत्न केला तो असफल ठरला असं म्हणता मी विरोधी पक्षाचा प्रयत्न असफल ठरला म्हणत नाही, आमचा प्रयत्न जो आहे तो सफल ठरलेला आहे। हांव म्हापशेकारांक सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा। आमकां ही संधी दिलेली आसा, परत 10,000 मतां वयर आमकां लोकांनी मतां दिवन आमकां निवडून हाडलेलें आसा आमदार म्हणून। हांव देवाकडे देव बरें करूं म्हणटा, तशेंच आमच्या म्हापशेकारांक देव बरें करूं म्हणटा। आमचे मुन्सिपल चेअरपर्सन, वायस चेअरपर्सन, आमचे काउन्सिलर, म्हाजे मंडळ, अशी आख्खी टीम, आमचे सेक्रेटरी पक्ष, आमचे सेक्रेटरीज, तशेंच आमचे युवा मोर्चा, महिला मोर्चा, बाकीचे सगळे मोर्चा जे आसा, माय मदर, माय सिस्टर, माय एंटायर फॅमिली अँड माय एंटायर सपोर्ट सिस्टम, ऑल आर कार्यकर्ते ऑन ऑल आर वेल विशेस फॉर ऑल द सपोर्ट दे हॅव शोन टू मी। आय हॅव प्रॉमिस्ड द पीपल ऑफ म्हापसा क्लीन गव्हर्नन्स इन द नेक्स्ट 5 इयर्स अँड आय विल डिलिव्हर ऑन माय प्रॉमिस इन दिस अफेअर। परफॉर्म करून दाखयला बिकॉज ऑफ कॉल आज लोकांनी भरदोस मतांनी मार्जीन विच आम रियली फिलींग दर एक्चुअली जितले आमी पर्वकारांक थँक्यू म्हणटा आमच्या लोकांक तितले कमी आसतले। ह्या दोनी आसात हांव डोली गिव्ह द मोस्ट फ्रेंड टू वर्क मोर फॉर अवर पीपल एंड एन्श्युअर दॅट इश्यूज वॉट वी हॅव स्पोकन अबाउट गोंयचे आसूं ना पर्वरीचे आसूं फुडें व्हरपाक आज बरी स्पीडीन व्हरपाची आर्थिक संदी मेळ्ळा आनी ती व्हरपाची आमचो प्रयत्न आसतलो। Ron came into politics only to make a change. Ron didn't come into politics for India. In the last 10-12 years, he had a
परवरच्या जाल्यार गोंयच्या खातीर केला तें गोंयच्या लोकांनी पळयलां, ताच्या खातीर हो कॉल दिल्लो आसा आमच्या परवरच्या लोकांनी. फुडें वता आसतना ह्याच विश्वासान फुडें वता, आवाज जावं, आमचे कितें विशय जावं, गोंयचे विशय जावं, पर्वतराचे विशय जावं, ही प्रायोरिटी टचिंग फॉर मी विच ऑलवेज हॅव बीन एन्ड विच ऑलवेज वील बी. आय टेक दीस ऑपॉर्च्युनिटी टू थँक ऑल माय पीपल हू हॅव स्टूड बाय मी इन ऑल गुड एन्ड बॅड टायम्स and ensure that they give us this particular record margin as far as Pororim is concerned as we enter our third term, we call it a The Karyakarta as far as Panjim and Kaligaon both has not supported us. Because the new as far as Kaligaon is concerned, the Mahila Congress, the Mahila BJP president was sitting on a Congress booth on a day of voting. And same thing to do in Panjim. So basically what happened, we defeated the BJP and we defeated the Congress. We won because of the support of these people. I am very happy that I won, and I would like to take this opportunity to thank everybody for my victory. And celebrations will come later. Maybe. Yeah. And how you want to thank your Talegaon people? I would like to thank everybody from Talegaon who supported me, who had faith in me and got me elected again. All my Panch members, my corporators, the party high command, my CM Satish Dhond sir, Tanawde sir, and also I would like to thank my family and my husband for this victory. माझं नाव काय कोणी सांगितलेलं नाही. आणि माझे लोकांनी हाच माझा विजय. Whatever has been done from Goa by the central government, whatever we as a team in Goa have done, is a victory of the people of Goa. People have rejected all scamsters, people have rejected people who have come with all tales, people have rejected outsiders, and people have voted for it. Sir, माझी लीड हा बाकी आहे पळवू ना खेळच्याच कॉन्स्टिट्युन्सीची. माझी लीड 7,500 आतापर्यंत हा कदाचित 8,000 पर्यंत होतो. तुमका किती एक्सपेक्ट आहे लीड जिंकतले सर? सगळ्यात हायेस्ट लीड बीजेपी पळून गेला तुमची दहा नाही बीजेपी बाकी सगळे 300 अशी लीड असा इतले किल्याक कमी आता बीजेपीची लीड किती झाली सांगू तुमका. लीड कितली होती तुमची? सर तुमची लीड पहिला तुमचा चेस था युवा तो स्ट्रॉंग कंटेस्टर फॉर द सीएम पोस्ट पार्टी विल डू. काल एक कंट्रोवर्सी झाली. ए माशी फाटरा काल कंट्रोवर्सी झाली तुम्ही स्टेटस दोन कालच्या कॉन्ट्रोवर्सीचेर कितें उलयतले? पयले फाटी हांव इलेक्शनाक बसला, खंयच्या इलेक्शनाक बसलो ना. सो दीस इज फस्ट एक्सपिरियन्स फॉर मी इन इलेक्टोरल पॉलिटिक्स. आय डिंट हॅव एनी स्ट्रेटजी, एक खरें सांगता. आय वेंट हावज टू हावज अँड आय थिंक आय टच द हार्ट्स ऑफ अँड मायंड्स ऑफ एवरी पर्सन. मोस्ट इम्पॉर्टंट वॉज द वॉर्म्थ. इतले खुशालकायेन म्हाका वेलकम केला हांवें सांगलोलें तें पयलें तें आयज पळयत रिजल्ट नॅक टू नॅक स्टार्ट जाल्लें आनी आल्दोना पावलें तेन्ना सामकें लीड स्टार्ट जालें. सो आय नो दीस लीड खूंय मेळपाचें तें लीड डावन जालें तेन्ना एक पाटी तें इंडिकेशन रिडींग ऑन द वॉल. सो दॅट वॉज व्हेरी क्लियर दॅट वी वर गोईंग टू हिट द नेल. सेकंड थिंग आय एम हॅप्पी दोन जायंट आशिल्ले बीग जायंट्स सिटींग टू टायम सिटींग MLA of the ruling government, one ex-MLA. They had everything in their hand. They had power, they had money, they had muscle. Anything else you can think of they had. I had the hearts of the people. And I attribute this victory just to the people, not only of Aldana constituency, but all across Goa, who have prayed for me, who have wished well for me. And I thank each and everyone who stood by me
worked with me silently or otherwise or openly. अर्जीचे सपोर्टर फ्रॉम सादांध्र मतदार संघाने तुम्ही पळता असले आता सगळे आम्ही सादांध्रचे भुरगे आणि वी हॅव यंगेस्ट एमएलए इन एज ऑफ 28 वो आमचा एमएलए आणि सादांध्र निवडून आलेला असा आणि आम्ही आज तुका सांगता आज हे पोगो बिल पास करतले आणि आम्ही जिंकले आज उजो सादांध्र उजो जाल्यार दक्षिण गोंयांतय भाजपाक 10 जागे मेळ्यात. प्रियोळ, फोंड्या, शिरोड्या, वास्को, दाबोळी, नावेले, कुडचडे, सावड्डे आनी काणकोणा भाजपाचे आमदार वेचून आयल्यात. दक्षिण गोंयांत काँग्रेसीचे 6 उमेदवार वेचून येयल्यात. मुरगांव, नुवें, मडगांव, कुंकळ्ळी, केप्यां जाल्यार काँग्रेसी बरोबर युती केल्लो गोवा फॉरवर्डचो उमेदवार जैतिवंत जाला. आपाक बाणावले आनी नुव्या अशी 2 सिटां फावो जाल्यात. जाल्यार कुट्टाळे आनी कुट्टरी मतदारसंघांत अपक्ष वेचून येयल्यात. दक्षिण गोंयांत मगोवपाक अपेक्षे प्रमाण मडकय मतदारसंघांत यश फावो जाला. सर आज जो जर 2 इलेक्शन आज तुका परतो थंपिंग मेजोरिटी दिले कडेन आसा कितें दिसता तुका? आय थँक द पीपल फॉर हॅव्हिंग रिपोर्ट फेथ इन मी. 2 terms आय वॉज नॉट ऑन द सीट. आफ्टर 10 years आय हॅव स्टूड फॉर एन इलेक्शन एंड आय वॉन द इलेक्शन. I definitely believe that the margin that I won is the people's victory. And the Congress party. Kit this sa tumka? Congress kit kit koi. Congress bhai kitna kam hai padne. Until we have all the final results we will not say we are less. All the results have not come out. Ata paran BJP 19 che ta kitan gadi. And Congress ke pudur na chala gaya. Na the leading chalta hai. Leading is not Once the results are declared, then we will decide. We will form the next government. BJP कार्यकर्ते BJP जनता पार्टी का ऐसे आए कुछ जैसा अध्यक्ष या मुख्यमंत्री सरे तेरे आशा भाई दो एक सरे और एक सरे पार्टी लोगों का बड़ा और उनकी और एक अन्य हम लोग केंद्रीय आमच्या गोंयांत मुख्य हे प्रायम मिनिस्टर येयलो, होम मिनिस्टर येयलो, डिफेन्स मिनिस्टर येयलो, सगळ्यांनी आमकां सपोर्ट केला हांगसर गोंयांत आनी आमकां तेका ही मेजोरिटी मेळिल्ली आसा. आनी चड करून आतां सरकार हे भारतीय जनता पार्टीचो रोखडेच जातले. हो आज तुमची जीत जाला. जे जिताचे श्रेय कोणाक चड करून वता? हे म्हणजे 10वे इलेक्शन. हाजे पयली हांव 7 इलेक्शन जिकिल्लो. हे 10वे इलेक्शन हे जिंकपाचे सगळे श्रेय जे आसा पळय न्ही ते म्हणजे सगळे मुख्य कार्यकर्ते आनी सगळे म्हणजे कार्यकर्ते आनी मतदारसंघातले लोक. आमच्या मतदारसंघातल्या लोकांक जिंकपाचे एक संवय आसा आनी त्यामुळे ताणी सगळे कष्ट घेतले, परिश्रम घेतले आनी बरे शिस्तीने इलेक्शन आमकां जिंकून दिल्ले आसा. भारतीय जनता कार्यकर्ते यांचे फळ, त्यांचे परिश्रम आनी त्यांच्या त्यागा खातीर आज आम्ही नाविली जिंकले कडेन आहा. गेली 21 वर्सां नाविली बीजेपी आम्ही कार्यकर्ते हे 10 कार्यकर्ते आम्ही वाढत वाढत आम्ही आज 5-6 कार्यकर्ते झाले आणि हे काम करपा खातीर आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतल्या आणि हे मेहनतीचे फळ मिळले कडे आणि आमच्या पक्षाचे कार्य काम हे पळोवन लोकांनी आमकां मतदान केल्ले कडे आसा आणि ह्याच्या फुडे ह्याच्या चड काम करून दाखयतले. इज युनिक आणि हे युनिकनेस आज बणालकरान राखून दिलो आणि चेंजेस आपके गोय बोरी चेंज आता आपण करू. सो बनावली फिल्म द क्रेडिट गोज टू द एंटायर टीम. एंटायर टीम जी आज आहा, ZP आहा, आमगे सगळे जे भुरगे आहे, जितली ती टीम आहा आम आदमी पार्टी जे वॉलंटियर्स, द क्रेडिट गोज टू देम. एंड आम आदमी पार्टी इज ऑल अबाउट वॉलंटियर बेस. सो द एंटायर टीम वर्क हॅज लेड टू दिस विक्ट्री एंड पीपल्स ट्रस्ट इन अस. एंड आय वूड लायक टू से टू ऑल द पीपल, सगळे जे मुगेले कॉन्स्टिट्युएंसी ते सुरालकार जे आहे, कोलवाकार आहे, माडाळकार आहे, पार्कीकार आहे, कोळ्ळेकार, करमणकार आणि कावेलोसीकार, हे सगळ्यांक हांव देव बरो करू म्हणटा. 2012 फौज माझ्या अगेन्स्ट आशिली, 2017 फौज अगेन्स्ट आशिली,
आणि माका ती खबर आसा की म्हज्या हातात मोडोवपा खातीर सगळे यंत्रणा आज मात भितर लागिल्ली हे म्हाका खबर आशिल्लें. तरी आसतना देव आमच्या बरोबर आसा, म्हणजे कार्यकर्ते म्हणजे बरोबर आसा, आणि त्या खातीर दिसयता. सर, ही विकास कामाची पावती डेफिनेटली विकास कामां आणि स्वाभिमानी लोकांचो मतदारांचो हो एक विचार, हो एक सुविचार. आणि गोयच्या जो माझ्या प्रिय मतदारसंघातले तरणाटे जे आसात, खास करून म्हणजे ल्हान माणकुली भुरगीं ज्यांचं मतदान सुद्धा ना, ह्या मी दिल्लो आशीर्वाद आणि जाणटेल्यांचो आशीर्वाद अशी कंटिन्युअसली सांगलं. आपण बीजेपी एगेन्स्ट हे इलेक्शन लढलं म्हणून, पण हे फावटी तुम्ही बीजेपी मँडेट जर गव्हर्नमेंटाचे आमकां जर सारखे मिळत असत जाल्यार ह्या गोष्टी तुम्ही सांगल्या त्यो इझिली जाता. परिवर्तन करून आमकां जर मँडेट दिला जाल्यार ह्या प्रश्न एक्सपेक्टेशन किती आहे? एक्सपेक्टेशन एज वी हॅव बीन सेईंग ऑल दीज डेज, बीजेपी विल फॉर्म द गव्हर्नमेंट अँड वी विल गेट अ मेजॉरिटी ऑन आवर ओन विच विल नो व्हेरी सून. And in the worst case scenario, we may need a few seats, which I think the independents are going to play a very important role in this election. So how many you are expecting? How many seats you are expecting? I expect a simple majority, but one never knows. It is ultimately people who have voted. Suppose you are short by a couple of seats, then I think there are people who are already gravitating towards the BJP. They are meeting us. They are in talks with us because they know only BJP can do something, because you have the same BJP government at the center. We need the funds for development, we need the funds for the schemes, we need to carry on the good work that has been done. आज तुझो जैत चाललो आसा, त्या जैताचे श्रेय तू कोणाक दिता? श्री श्रेय पयशे हांव देवा दिता. म्हाका लोकांनी एक्सेप्ट केलो, जो विश्वास लोकांनी मुझे दवरला तो विश्वास आणि काम करपाक म्हाका फुडें जाय. विजय आशिल्लो कारण पक्षान एक जबरदस्त विश्वास म्हजेर आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचेर दवरलो. आणि आज जो विजय जाल्लो आसा पक्ष नेतृत्वान, जो आमचेर केंद्रीय नेतृत्वान, गोयच्या नेतृत्वान विश्वास दवरलो. त्याच बरोबर जे अहोरात्र कष्ट घेतले आसा त्या कार्यकर्त्यांच्या कष्टाच्या बळाचेरच आमकां विजय मेळ्ळो. गोवा 365 रिपोर्टिंग टीम. आता घेऊ एक लहानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. लोकशायेतल्या लोकमताचे परिक्षेक बसलेल्या सगळ्यांनी सुटकेचो स्वास सोडलो, वावुरप्यांनी हुश्य केले. चडशे जाणांचे मत भाजपाक काटार पास जाल्या, तांकां 20 जागे मेळ्ळे. एका अपक्ष आमदारानय तेंको दिला, जाल्यार गोपांनी दिल्ल्या म्हायतीनुसार मोगो पक्षानय भाजपाक तेंको दिवपाचें थारायलां. भाजपाच्या हजेरीपटांत हे फावट बरेच नवे चेहरे आसात. सरकार घडोवपा खातीर लाखचो आंकडो आशिल्ल्यान भाजप रोखडेच सरकार स्थापन करतले अशें सांगून हे सोडले. सगळ्याकच दिसताले हे फावट कोणाकच बहुमत मेळचे ना, वातावरणय भाजपाच्या विरोधात आसा अशें दिसताले. पूण भाजपान गड लढयलो, भाजपाच्या प्रतिश्ठीत उमेदवारांक हार खावची पडली. तरी लेगीत नव्या चेहऱ्यांनी भाजपाचे वड तरंगत दवरले. पेडण्याचो उमेदवार प्रवीण आर्लेकार, पर्वरेचो उमेदवार रोहन खवटे, मयेचो उमेदवार प्रेमेंद्र शेठ, परयेची उमेदवार दिव्या राणे, नावेलीचो उमेदवार उल्लास तुयेकार भाजपा खातीर गेम चेंजर जावन आमदार जाले. या निकालाक लागून परत मुख्यमंत्री म्हण दोतोर प्रमोद सावंताच्याच नावाचेर शिक्को बसला. हांव पुराय म्हज्या मतदारसंघात एक हार्डली एखादो दुसरो दीस म्हज्या मतदारसंघात हांव पावलो. मतदारसंघात लोकांक मेळोकूच पावनाशिल्लो. पुराय गोंयभर प्रचार करता आसतना मतदारसंघा कडेन खूब कमी प्रमाणात पावलो. तरी सुद्दां म्हज्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्दतीन काम केलें, बट म्हाका एक्सपेक्टेड लीड एक 4-5 हजाराची लीड आशिल्ली, बट कमी जाली एनी हांव. बट लोकांनी परत एकदा म्हजेर विश्वास दवरलो, म्हज्या खातीर खूब आशिल्लो. कित्याक कमी जाली तेजी एनालिसीस मागीर केन्ना तरी करुया. खूब वेगवेगळे इश्यूज आसतले. भारतीय जनता पार्टी 3.0 स्वयंपूर्ण हे आतां पर्यंत केन्नाच जाल्ले ना, पण निश्चित रित्या गोंयकारांनी हो दाखयल्लो. माननीय मोदीजीचे दाखयल्लो विश्वास आसा, भारतीय जनता पार्टीचे दाखयल्लो विश्वास. दिवचलचो अपक्ष उमेदवार दोतोर चंद्रकांत शेट्टीन भाजपाक रोखडोच तेको दिलो. देखून भाजपाच्या जैतिवंत उमेदवारांचा आंकडो आता 20 वयल्यान 21 पावला. हाजो अर्थ काट्यावयले बहुमत. पण हो आंकडो वाढू येता.
कुट्टाळेचो अपक्ष आमदार आंतोन वाज आणि सालसेचो वजनदार फुडारी कुट्टरेचो अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड हेवूय भाजपाक तेको दिवपाचे तयारीत आसात खंय. देखून भाजपाच्या बळाचो आंकडो 23 पाव येता. सगळ्या उमेदवारांची सांजे 4 बसका जावपाची आसा. त्या उपरांत ते राज्यपाला कडेन सरकार स्थापन करपाचो दावो करतले. आमकां जी अपेक्षा आसली की आमी 20-21 प्लस म्हणाले तरी पण आमी 20 पर्यंत पावले. अत्यंत हांव सगळ्या गोंयकारांचे धन्यवाद दिता कारण त्यांच्यानी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचेर विश्वास दवरलो आणि खास करून सगळे कार्यकर्ते ज्यांच्यानी भरपूर कष्ट घेतले आणि भारतीय जनता पार्टीक 20 आमदार हे निवडून दिले असत आणि खरोखरच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे हांव धन्यवाद दिता. सर आणि फॉर्मेशन ऑफ गव्हर्नमेंट फॉर्मेशन करपाक आमकां अपक्ष जे निवडून आयले असतात त्यांच्यानी ऑलरेडी सपोर्ट डिक्लेअर केलो असा. डॉक्टर शेटये बिचोली निवडून आयल्या, आमचे कुठळ्या निवडून आयले असतात त्यांनी वाच आणि रेजिनाल्ड लॉरेन्सो हे आमचे कुर्तोरी मतदारसंघात निवडून आयले त्यांच्यानी आपण सपोर्ट डिक्लेअर केला असा. ते सगळे आमचे केंद्रातल्यान करतले. काँग्रेसीक 11 सिटांचेर समाधानी रावचे पडले. गोवा फॉरवर्डाची युती धरल्यारय तो आंकडो 12 जाता. पण सरकार स्थापनेचा दावो करपा खातीर हो आंकडो खूप कमी असा. वेचणुकेचे आधी मोगो पक्षाक बरोच वालोर असलो. खंयच्याय पक्षाचे सरकार स्थापन करपाक मोगोपाचे मोलादीक योगदान असतले अशी चर्चा चलताली. पण मोगोपाक फकत 2 सिटां मेळ्यात. भाजपाचे सरकार जाल्ले भितर आशिल्ल्यान तांकां विरोधान बसचे पडटले अशें दिसता. अच्छा विकास किए स्थिर सरकार भी दिए इसके वजह से वोट दिया है. मोदी जी के नेतृत्व और प्रमोद सावंत के नेतृत्व में ज़्यादा सीट मिला है. हम रिकॉर्ड ब्रेक किए 3 बार. कोई पार्टी अभी तक गोवा में सरकार नहीं आ पाया, केवल बीजेपी उस रिकॉर्ड किया है गोवा जनता के आशीर्वाद से. सर और 3 इंडिपेंडेंट सपोर्ट कर रहे हैं, उसका कैसा दिख रहा है? कभी फॉर्मेशन करने के बाद कब सेशन में साबित पड़ेगा मेजॉरिटी, उस दिन आप सब लोगों को दिखाई देगा कितना सीट हमारा साथ आएंगे, उस दिन क्लियर से हम लोग साबित करेंगे. हे फाउट आम आदमी पार्टी आणि रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन खाते उघडले आणि नवे चेहरे विधानसभेत धाडले. 2017 आम आदमी पार्टी झुजा मळार असली, पण त्यांना 1 सीट काढपाक तांकां कुस्तार झाले. हे फाउट आपण बाणावलेत वेन्झी वेगस आणि वेळीच्यान क्रूज सिल्वाक वेचून हाडलो. खरो वालोर म्हणटा तो रेव्होल्युशनरी गोवन्सांक. खुबशे राजकारणांनी या पक्षाक किंकोत केल्ले, पूण एका धपक्याक सांत आंद्रे मतदारसंघातल्यान विरेश बोरकाराक वेचून हाडलो. हे फाउट 2 फुलांचा काळ गोयची नवी सकाळ पळोवपाक पावली ना. गोवा 365 खातीर पणजेच्यान समीप नार्वेकार, श्यामचारी, संदीप कामुलकार आणि विन्सन रोजारियो. 2022 विधानसभा वेचणुकेचे काउंटिंग झाले आणि गोयकारांनी आपलो फुडल्या 5 फुडार निश्चित केलो. भाजपाच्या तोंडात मताचो व्हडलो वांटो पडलो, बाकीच्याची तोंडां आमट जाल्ल्याची पळोवपाक मेळ्ळी. पणजेचो आदलो आमदार बाबूश मोन्सेरात सहजतायेन जिखतलो अशें सगळे जाण मानून आसले, पूण आदलो मुख्यमंत्री मनोहर परिकाराचो पूत उत्पल परिकाराचे एंट्रीन राजकीय खेळ बदललो. बऱ्योच खास्तिको काढूनय बाबुशाचेर मात करपाक उत्पल 700 मतांनी फाटी पडलो. मांद्रे आणि पेडणेच्या उत्तरेकडल्या मतदारसंघातल्यान लक्ष्मीकांत पार्सेकार आणि दयानंद सोपटे सारखिल्ले मातबर राजकारणी पडले. अपक्ष म्हण तिकेट मेळूंक नाशिल्ल्यान पार्सेकारान पक्ष सोडलेलो. जयेश साळगांवकर होवूय साळगांवच्या उत्तर मतदारसंघातलो आनीक एक पेजात फुडारी. हळदणे ग्लेन टिकलोच्या वाट्याक अपेस आयले, जाल्यार दक्षिणेंत आदलो उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर मुरगांवांत आपलो झेंडो उबोवपाक शकलो ना. मडगांवच्या खाची कोनशांत घाम गाळत भोंवलो, पूण जमले ना. वेचणुकेच्या कांय म्हयन्या पयलीं सेक्स स्कँडलाचे आरोप जाल्या उपरांत मिलिंदाकय जैत जोडप जड जालें. गोंय भाजपाचो संस्थापक वांगडी माथानी साल्डाणाची घरकान अलिना साल्डाणा आपात गेल्या उपरांत 1 सीट मेळोवपाक अपयश आयलें. कवळेकार जोडप्यांकय कमी मतां पडिल्ल्यान हार पत्करची पडली. गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमचे खबराकार. परतून एक वेवसायीक विसव. विसव उपरांत परतून एक देवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. एके वटेन मतां मोजपाचें काम चलिल्लें जाल्यार त्याच वेळार लोकांच्या बॉल्सांतल्या फारिल्ले पयशे मेजपाचें काम कांय पाकिट चोर करताले. एकल्यान तर पुलिसाच्या बॉल्सांत हात घातलो. पुलिसांची तीक्ष्ण नदरेंतल्यान ही सफाई सुटली ना. 3 चोरांक पुलिसांनी धरले.
तिघांचे गुठले उखलून गाडयेत घालून पणजी पोलीस स्टेशनात त्याची रवानगी केली। चोरांचे वाटो चोरांकच खबर असता म्हणतात, देखून चोर खय पावत सांगपा येना। बिरेस्तारा आलतींचे पॉलिटेक्निक बिल्डिंगेत मतां मोजपाचो वावर चल्लेलो। मतां मेजपाच्या केंद्रा भायर एकठांय जाल्लो तो लोक आपआपल्या उमेदवारांचे जैताची खबर आयकपाक आनी जिकलो जाल्यार मजा करपाक जमिल्लो। पूण थंय ह्या तीग चोरांनी हात की सफाई करपाचे थारायले। कांय मोबायल कांय पयशांची पाकिटांचेर तांणी हात मारलोच। चक्क पुलीस निरीक्षकाचेय पाकिट मारले। मागीर चोर सुट्टात, उकल्ल्यो गुटल्यो आनी घातल्यो गाडयेत आनी सोमतेच व्हरून पुलीस कस्टडेंत बसयले। मोबायल आनी पाकिटां चोरप्यांचे हे गँग आसपाक जाय, पुलिसांक दुबाव आसा। आसले लोकांची पाकिटां मारताले ह्या क्रावडाच्या भितर आनी हांकां तिगाय जाणांक पुलिसांनी धरलेले आसा आनी आतां अरेस्ट करून तांकां जिपीन घाल्ले आसा। गोवा 365 खातीर आलतींच्यान विन्सेंट रोजारियो। आयज राज्यात कांय वाठारांनी जोगर आनी वादळी वाऱ्या सयत पावस पडूं येता। लोकांनी सादुरताय घेवची, हवामान खात्याची मोगाळ सुचोवणी। फुडल्या 2 दिसांक म्हणजेच 11 तारखे मेरेन हो पावस उरूं येता। चडावत आनी उणें तापमान 33 ते 35 डिग्री सेल्सियस उरतले। नुस्तेमारी करप्यांक खाशेली शिटकावणी ना। राज्यात गरमी सुरू जाल्या, जाका लागून कालचे हवामान सदचे परस चड आसले। कालचे चडावत तापमान 1 डिग्रीन वाडून 33 डिग्री सेल्सियसा मेरेन पावले, जाल्यार उणें तापमान 1 डिग्रीन वाडून 23.6 डिग्री सेल्सियस जाले। फाल्यां फांतोडेर कांय वाठारांनी हलकोसो दंव आनी धुकें पडूं येता। मळबांत कुपां दाटल्यात, आयज पावस पडूं येता। राज्यांत आयज फाल्यां पावस, चडावत आनी उणें तापमान 33 ते 25 डिग्री सेल्सियस। मळब दीसभर नितळ, उपरांत दाटिल्लीं कुपां। फाल्यां फांतोडेर कांय कडेन दंव, धुकें। नुस्तेमारी करप्यांक खाशेली शिटकावणी ना। ब्युरो रिपोर्ट, गोवा 365। आनी गोवा 365 कोंकणी खबरो हांगा सोंपतात। ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ही आमच्या वेबसायटीर पळोवपाक मेळटल्यो। ते भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात। कोरोना महामारीच्या काळांत गिवेत जतनाय दवरया, सोशल डिस्टन्स वापरया, मास्क आनी सांबाळ्या भलायकी सगळ्यांचीच। मिळया परत पळोवपाक गोवा 365। मोग आसचो।